परिषदेने यावर्षी कर वसुलीची मोहीम सुरू केली असून पहिल्याच आठवड्यात कर न भरणाऱ्या 6 दुकाने व 2 घरांना सील केले आहे. गोंदिया शहरात सध्या 40 वर कोचिंग क्लासेस सुरू असून या कोचिंग क्लासेसने कर न भरल्यास त्यांच्याकडे 1.5 कोटी रुपयाची मालमत्ता कर थकी असल्याचे समोर आले आहे. या सर्व कोचिंग क्लासेसला नगर परिषदेने नोटीस बजावत 7 दिवसात कर न भरल्यास कोचिंग क्लासेस सील करण्यात येणार असल्याचे नोटीसाद्वारे कळवले आहे. ज्या मोठ्या कोचिंग क्लासेस आहेत त्यांना 6 लाख रुपयाची नोटीस बजावली आहे, तर छोट्या कोचिंग क्लासेसला 2.5 ते 3 लाखाचे नोटीस बजावले आहेत. असे मिळून जवळपास 1.5 कोटीचे कर कोचिंग क्लासेसवर थकित आहे. तर दुसरीकडे या वर्षीचे कर वसुली जवळपास 9 कोटीची असून त्याचप्रमाणे मागील वर्षीची बाकी 4 कोटी रुपये सुद्धा आहे. चालू वर्षाची 5 कोटी 20 लाख रुपयाची कर वसुली बाकी आहे. तर मागील वर्षाचे कर जवळपास 60% वसूल झाले असून मागच्या वर्षी 126 मालमत्ता धारकांवर कारवाई केली आहे. तर या वर्षी 27 फेब्रुवारी पासून टॅक्स वसुली करायला सुरुवात झाली असून थकित करासाठी 6 दुकाने व 2 घरांना सील केल्याची कारवाई नगर परिषदेने केली आहे. दरम्यान 9 कोटी रुपयाचा कर वसुलीसाठी टेन्शन गोंदिया नगर परिषदेने अधिक घेतले असून कर वसुली मोहीम जोरात सुरू आहे. नगर परिषद गोंदिया क्षेत्रामध्ये थकित मालमत्ता धारकांवरती जप्तीची कारवाई करत आहे. या कारवाई दरम्यान आम्हाला असं आढळून आलं की काही मालमत्ताधारकांनी रहिवासी मालमत्ता असताना त्यांचे वाणिज्यिक वापर सुरू केलेला आहे. त्यामध्ये विशेषतः कोचिंग क्लासेसचा समावेश आहे. तर ज्या कोचिंग क्लासेसची नोंद नगर परिषद टॅक्स विभागामध्ये झालेली नाही आहे त्या कोचिंग क्लासेसला आम्ही नोटीस देतो आहे आणि 7 दिवसामध्ये जर त्यांनी मालमत्ता कर भरला नाही तर त्यांच्यावरती जप्तीची कारवाई करणार आहे. प्राथमिक सर्वे ज्यावेळेस आम्ही केला तर नगर परिषद क्षेत्रामध्ये नियर अबाउट 30 ते 40 कोचिंग क्लासेस आहेत. मोठ्या आहेत ज्या कोचिंग क्लासेस, त्यांच्यावरती आम्ही नोटीस बजावलेली आहे. 7 दिवसामध्ये त्यांना मालमत्ता कर भरण्याची आम्ही नोटीस बजावलेली आहे. 7 दिवसात भरला नाही तर त्यांच्या जप्तीची कारवाई अटकतात. त्यांच्यावरती साधारणतः जे मोठ्या कोचिंग क्लासेस आहेत त्यांना आम्ही 6 लाखाची वार्षिक मागणी जी आहे त्याची नोटीस बजावलेली आहेत. आणि पर्टिक्युलरली ज्या छोट्या आहेत त्यांच्यावरती आम्ही नियर अबाउट 2.5 ते 3 लाखाची मागणी बजावलेली आहे. जर आपण वार्षिक नोंद पाहिली तर नियर अबाउट 1 ते 1.5 कोटीचा टॅक्स त्यांच्यावरती येण्याची शक्यता आहे. यावर्षीची आपली चालू मागणी टोटल 9 कोटी 19 लाखाची आहे. त्यामध्ये 4 कोटी थकबाकी आणि 5 कोटी 19 लाखाची चालू मागणी आहे. मागील वर्षाची आपली टोटल थकबाकी होती 4 कोटी रुपयांची. त्यावरती आम्ही धडक कारवाई करत आहोत. त्या कारवाईमध्ये आमचा नियर अबाउट 60 ते 70% आम्ही थकबाकी वसूल करत आहोत. आतापर्यंत मागच्या वर्षी 2021-22 आम्ही 126 मालमत्ता धारकांवरती कारवाई केली होती. त्यावर्षी आम्ही 27 तारखेपासून कारवाईला सुरुवात केलेली आहे. 5 ते 6 ज्या वाणिज्यिक आस्थापना आहेत दुकाने आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे. तसेच रहिवासी ज्या मालमत्ता आहेत 2 मालमत्ता आम्ही सील केलेल्या आहेत. MTS न्यूजचं प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा.